या बातमीची प्रस्तुतकर्ताएत 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर रोड वरुड। संत्रानगरीतील निर्भीड पत्रकार दीपक खंडेलवाल गेल्या 24 वर्षापासून करताय दीपक खंडेलवाल पत्रकारिता क्षेत्रात काम। मंडळी दीपक खंडेलवाल हे नाव जरी आज प्रत्येकाच्या ओळखीचं असलं तरी ते नाव इतकं मोठं करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागलाय। आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपण त्यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकणार आहोत। मंडळी दीपक खंडेलवाल यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1970 रोजी झाला। दीपक खंडेलवाल यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना त्यांच्या शिक्षणाचा त्याग 8व्या वर्गात शिकत असतानाच करावा लागला। नंतर दीपक खंडेलवाल यांच्यावर परिवाराची जबाबदारी असल्याने ते भाजीपाला विकायचे। भाजीपाला विकून दिवस रात्र मेहनत घेत त्यांनी आपल्या बहिणीचे शिक्षण पूर्ण केले। येणाऱ्या अनेक संकटांचा सामना ते स्वतः करत गेले। वयाच्या 27व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि आणखी पारिवारिक जबाबदारी वाढली आणि दीपक खंडेलवाल हे सतत काम करत आपल्या परिवाराचा सांभाळ करत राहिले। वेळेनुसार त्यांनी चालक म्हणून खासगी वाहन चालविले तर ते शेतमजुरी सुद्धा करायचे। मंडळी, शिक्षण 8वा वर्ग, पारिवारिक जीवनात अडकलेला व्यक्ती आता काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। मात्र मंडळी, या प्रश्नाचं उत्तर दीपक खंडेलवाल यांनी त्यांच्या यशाने दिलाय। जीवनात आलेल्या अनेक संकटांवर मात करून त्यांनी आज आपल्या अंगी असलेल्या गुण कौशल्याने व मेहनतीने मोठे यश गाठले आहे। ते आज विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभा या सभागृहात जाऊन अधिवेशनमध्ये वृत्तसंकलन करतात। विशेष म्हणजे आज त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले नाव इतके उंचावर नेऊन ठेवले आहे की आज त्यांना तालुक्यातील प्रत्येक नागरिक ओळखतो। प्रत्येक क्षेत्रातील बातम्या ते करतात। गेल्या 24 वर्षापासून ते पत्रकारिता करीत आहे। आज मागील 15 वर्षापासून ते वृत्त केसरी व प्रतिदिन या वृत्तपत्रात काम करीत आहे। येणाऱ्या काळात ते संपादक म्हणून सुद्धा काम करताना आपल्याला दिसू शकतात। ते एक पत्रकारच नाही तर एक सर्पमित्र आहे, पक्षी मित्र आहे व सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सहभाग असतो। नेहमी ते अनेक कार्यक्रमांचं नेतृत्व देखील करत असतात। त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामाचं कौतुक देखील अनेक सामाजिक व राजकीय संघटनेने त्यांचा सत्कार करून केलाय। आज त्यांचा वाढदिवस आहे आणि अमरावती टुडे न्यूज परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।